मंडळी, कोण कुठे आणि किती शिकले यावर बुद्धीची चपळाई अवलंबून नसते, ती अंगभूतच असावी लागते. पाहूया आपल्या स्पर्धकांपैकी कोण चपळाईनं उत्तर देऊन वेगवान उत्तराचा मानकरी ठरतंय ते. तुमचं सगळ्यांचं लक्ष समोरच्या संगणकावर. आमच्या शुभेच्छा. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट अर्थात वेगवान उत्तराचा मानकरीचा आजचा तुमचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. पुढील मराठी मुळाक्षर वर्णमालेत ज्या क्रमानं येतात त्या क्रमानं लावा. आणि पर्याय आहेत ए फ बी ब सी प डी भ. वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम. सी प ए फ बी ब डी भ. आणि आता पाहूया किती जणांनी हा योग्य क्रम लावलाय ते. दोन जणांनी लावलाय आणि रेणुका पट्टण शेट्टी. यायचं ठरवलं होतं ना इथं. धन्यवाद धन्यवाद. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती. या माझ्या समोर बसले आहेत रेणुका पट्टण शेट्टी. या सोलापूरहून आल्या आहेत. एम ए डी एड शिकून आता त्या एका खाजगी शाळेत सहशिक्षिकेची नोकरी करतायत. आपल्या सासरच्या आणि माहेरच्या सर्व माणसांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं त्यांना मनापासून वाटतं. आणि त्यासाठी आज त्या इथे जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. समाजकार्यात आपला खारीचा वाटा असावा या हेतूनं अंधांसाठी शैक्षणिक संस्था काढण्याचाही त्या प्रयत्न करणार आहेत. वा. रेणुकाताई, तुम्ही शिक्षिका असल्यामुळं तुम्हाला त्या वेगवान उत्तराचा मानकरी प फ ब भ असं इतक्या पटकन आलं. होय ना. कतेज्ञ तोंडपाठ आहेत. कतेज्ञ तोंडपाठ. हा, वर्गात दररोज पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. अच्छा, पहिली ते चौथी. तुम्ही काय शिकवता त्यांना. सगळे विषय. सगळे विषय. सगळे विषय. प्राथमिक शाळेत. प्राथमिक शाळेत. बर. आणि तुमच्या बरोबर कोण आले आज. माझ्या बरोबर माझे पती आलेले आहेत आणि माझा भाऊ आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. इथे सासर माहेरची सांगड घातली. बर. आणि काय नाव आपलं. माझं नाव राजकुमार पट्टण शेट्टी. सोलापूरवरून आलो मी. बर. आणि तुम्ही. माझं नाव शिवानंद जोकारे. मी सोलापूरवरून आलेलो आहे. बर. आणि कसं काय वाटतंय आज रेणुकाताईंना इथं हॉट सीटवर बसलेलं पाहून. छान वाटतंय सर. हां, छान वाटतं. रेणुकाताई, आमच्या ह्या मंडळींनी तुमच्यावरती एक छोटीशी फिल्म बनवली, आपण बघूया. माझं लहानपणापासून ध्येय हेच होतं की मला टीचर व्हायचं होतं आणि त्या ध्येयानुसारच मी माझं शिक्षण घेऊन पूर्ण केले आणि मी टीचर झाले. रेणुका पट्टण शेट्टी मॅडम या मागील 6 वर्षापासून शाळेमध्ये यशस्वीपणे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. फक्त शिक्षणच म्हणून नाही, मुलांचं सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांना परिपूर्ण कसं बनवणं ह्याच्यामागेच त्यांचं पूर्ण लक्ष मागील 6 वर्षापासून आहे. मला भारत देशाच्या शिक्षण मंत्री व्हायची इच्छा आहे आणि शिक्षण मंत्री झाल्यावर या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे. जर आपल्याला यंत्रणा बदलायची असेल तर प्रथम त्या यंत्रणेत सक्रिय होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण हे भेटलंच पाहिजे कारण शिक्षणानेच मुलांची प्रगती होते. ते सुसंस्कृत होतात, सुशिक्षित होतात. माझ्या मिस्टरांना माझ्या सासऱ्यांनी शिकवलं, त्यामुळे आमची परिस्थिती आज चांगली आहे. शिक्षणामुळे आम्ही आज जगात पुढे आहोत. प्रत्येक खेडेगावातील मनुष्याला शेती ही अत्यंत एक सन्मानाची भावना असते आणि माझ्या सासऱ्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ती शेती विकावी लागली आणि ती शेती परत विकत घेऊन मी त्यांचा सन्मान परत मिळवून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. रेणुकाताई, खरंच तुम्ही स्वतः शिकून सन्मान मिळवला आहे. आता शिक्षिका म्हणून तुम्ही सन्मान मिळवता आहात
आज तुमची शेतजमीन पुन्हा एकदा तुम्हाला मिळवून तो सन्मानही तुमच्या घराला प्राप्त करून द्यायचा आहे. हे अनेक सन्मान जे तुम्हाला मिळवायचे आहेत ते सगळे सन्मान मिळवणं इथं शक्य आहे, कारण तुमच्या समोर हे पैशांचं झाड आहे आणि हॉट सीटवर येणे हा एक फारच मोठा सन्मान आहे. त्या मार्गातनं बाकीचे सन्मान आपोआप मिळतील. अगदी जरूर. खेळाचे नियम अर्थात रेणुकाताई तुम्हाला ठाऊक आहेत, आपण खेळायला सुरुवात करूया. ठीक आहे, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. ₹1,000 पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. पुढील पैकी कोणता पत्त्यांमधील खेळाचा एक प्रकार आहे आणि पर्याय आहेत ए ढब्बू, बी झब्बू, सी अब्बू, डी गब्बू. बी झब्बू. बी झब्बू. नक्की? खात्री आहे? निश्चित करियो उत्तर. बी झब्बू वर शिक्का मारा. बी झब्बू बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न ₹2,000 मिळवून देणार आहे. दुसरा प्रश्न हा तुमच्या समोर. एका हिंदी चित्रपटातील ह्या गाण्याच्या ओळी पूर्ण करा. टिंब टिंब कांट डान्स साला. आणि पर्याय आहेत ए धन्नो, बी चिंटू, सी डुग्गू, डी पप्पू. डी पप्पू. डी पप्पू. नक्की? हो नक्की. खात्री? अगदी. हो. गाणं ठाऊक आहे? हो ठाऊक आहे. करायचं उत्तर निश्चित? हा निश्चित. बघा हा. डी पप्पू वर शिक्का मारा. डी पप्पू बरोबर उत्तर आहे. आम्हाला तुमची एक अशी खूबी कळलेली आहे की तुम्ही कुठलंही हिंदी गाणं मराठीत म्हणू शकता. दोन तीन गाणी मी म्हणून दाखवेन. हो हो. एक म्हणून दाखवा. चला. तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल दो लफ्जों में बयां ना हो पाए. तुझी माझी माझी तुझी प्रेमाची गोष्ट आहे अवघड दोन शब्दात हे सांगू नाही शकत. हे आमच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या अगदी लाडक्या शिक्षिका असणार. म्हणजे अगदी गाणी बिणी म्हणत शिकवायचं मुलांना. हो ना? हो. आणि तुम्हाला मनापासून आवडतं मुलांना शिकवायला? हो खूप आवडतं. बर, पुढचा प्रश्न रेणुकाताई ₹3,000 मिळवून देणार आहे. ₹3,000 तिसरा प्रश्न हा तुमच्या समोर. पुढील पैकी कोणत्या वाद्यात धातूच्या तारेचा वापर केलेला नसतो. आणि पर्याय आहेत ए कॉंगो, बी सरोद, सी संतूर, डी सतार. सर लाईफ लाईन वापरतो. नाही ठाऊक. ही सगळी वाद्य काटेकर काका थांबा. कुठलीही जीवनदायिनी घेणार? ऑडियन्स पोल. जनमताचा कौल. राजे रेणुकाताई आपली पहिली जीवनदायिनी वापरू इच्छितात जनमताचा कौल. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए कॉंगो 76%, बी सरोद 11%, सी संतूर 9%, डी सतार 4%. ऑडियन्स सोबत जाणार. प्रेक्षकांच्या सोबत जाणार. ए कॉंगो. ए कॉंगो. कॉंगो. करायचं निश्चित? हो. ए कॉंगो वर शिक्का मारा. ए कॉंगो हे बरोबर उत्तर आहे. रेणुकाताई आता पुढचा प्रवास जो आहे तो पुन्हा एकदा अधिकाधिक सन्मानाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपण आपल्या मुली बाळींना योग्य शिक्षण देतोय ना? प्रत्येकानं विचार करूया आणि वळूया पुढच्या खेळाकडे. पुढचा प्रश्न तयार? हो. चौथा प्रश्न ₹5,000 मिळवून देणार आहे.
हा तुमच्या समोर एखाद्या शाळेच्या वेळापत्रकात पीटी ही अक्षर आढळल्यास त्यांचा अर्थ काय आणि पर्याय आहेत ए प्राइमरी ट्रेनिंग बी फिजिकल ट्रेनिंग सी फिजिकली टायर्ड डी पार्शियल ट्रेनिंग बी फिजिकल ट्रेनिंग नक्की नक्की खात्री आहे करूया निश्चित हो बी फिजिकल ट्रेनिंग वर शिक्का मारा बी फिजिकल ट्रेनिंग बरोबर उत्तर आहे 10,000 रुपयांसाठी पाचवा प्रश्न हा तुमच्या समोर खालीलपैकी सर्वसाधारणपणे आकारानं सर्वात मोठा असणारा दागिना कोणता आणि पर्याय आहेत ए चमकी बी कुड्या सी जोडवी डी बांगडी आकारानं मोठा असणारा दागिना डी बांगडी डी बांगडी नक्की हो करूया निश्चित हो डी बांगडीवर शिक्का मारा डी बांगडी बरोबर उत्तर आहे 2 विद्यार्थी तुमच्यावर बाई म्हणून खुश असतात बाई आमच्याबरोबर खेळतात बाई आम्हाला गोष्टी सांगतात बाई गाणं म्हणून दाखवतात आम्हाला हेही कळलंय की बाई हत्ती आणि मुंग्यांचे जोकही सांगतात होय ना हो आम्हाला सांगा बघू प्रश्न विचारते बर प्रश्न हा मुंगीने हत्तीच्या कानात एक अशी गोष्ट सांगितली की हत्ती चक्कर येऊन पडला का मुंगी त्याला कानात चावली म्हणून नाही मग सांगू का हो मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ ही सगळी विनोदाची जी मालिका आहे याची उत्तर विद्यार्थी पटापट देतात आणि विद्यार्थी नाही असं मित्र मैत्रिणींमध्ये आमचं हे चाललेलं असते शाळेमध्ये जरा वेगळे शाळेमध्ये जरा वेगळे असतात हो वा पुढचा टप्पा प्रश्नांचा रेणुकाताई थोडासा कठीण होत जातो 60 सेकंदाचा अवधी मिळतो तयार हो 20,000 रुपयांसाठी 6वा प्रश्न हा तुमच्या समोर आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत हा आवाज भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचा आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे राजे आम्हाला आवाज ऐकवा वेल आय डिझाईन्ड अ 4-लाईन पोएम लाईक थिंग कॉल्ड क्रिएटिव्हिटी लर्निंग गिव्स क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज Knowledge makes you great. So I'm very happy at Wharton. You are thinking of knowledge at Wharton. It's a beautiful idea. My greetings to all of you. आवाज स्पष्ट तुम्हाला ऐकू आलेला आहे आणि पर्याय आहेत ए व्ही व्ही गिरी बी ए पी जे अब्दुल कलाम सी प्रणब मुखर्जी डी के आर नारायणन मी 50-50 लाईफलाईन यूज करते सर लाईफलाईन यूज करते काटेकर काका थांबा कुठली जीवनदायिनी तळ्यात मळ्यात राजे रेणुकाताई आपली दुसरी जीवनदायिनी वापरू इच्छितात तळ्यात मळ्यात कृपया 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा बी ए पी जे अब्दुल कलाम सी प्रणब मुखर्जी बी ए पी जे अब्दुल कलाम नक्की हो नक्की खात्री आहे हो 100% करूया निश्चित हो बी ए पी जे अब्दुल कलाम वर शिक्का मारा हा आवाज तुम्ही पहिल्यांदा ऐकला थोडस कन्फ्युजन झालं मला वाटलं होतं मला बी पण तरी रिस्क नको म्हणलं घ्यायला बरोबर उत्तर दिलेलं आहे बी ए पी जे अब्दुल कलाम हे अचूक उत्तर आहे 40,000 रुपयांसाठी 7वा प्रश्न हा तुमच्या समोर त्वचा विकारावर उपचार करणारा विशेषज्ञ कोण
आणि पर्याय आहेत ए न्यूरोलॉजिस्ट, बी कार्डिओलॉजिस्ट, सी डर्मेटोलॉजिस्ट, डी युरोलॉजिस्ट. सी डर्मेटोलॉजिस्ट. सी डर्मेटोलॉजिस्ट नक्की? हो. खात्री आहे? हो. 100%? हो 100. निश्चित करायचं उत्तर? हो. राजे, सी डर्मेटोलॉजिस्ट वर शिक्का मारा. न्यूरोलॉजिस्ट काय करतात? मेंदूचं. कार्डिओलॉजिस्ट? हृदयाचं. युरोलॉजिस्ट? किडनी. पण म्हणजे मग उत्तर बरोबरच आहे. ₹80,000 आठवा प्रश्न हा तुमच्या समोर. पुढील पैकी कोणतं मराठी नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन ह्या नाटकावर आधारित आहे? आणि पर्याय आहेत ए ती फुलराणी, बी लग्नाची बेडी, सी कुलवधू, डी मोरूची मावशी. चारी पर्यायांचा विचार तुम्ही नीट करायला हवा. सर, लाईफलाईन यूज करतो. काटीकर काका थांबा. राजे, रेणुकाताई आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी वापरू इच्छितात मित्राला फोन. पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली ते. मल्लीनाथ जेवरे औरंगाबाद, बापू कटके सोलापूर, अभय कुलकर्णी सोलापूर. कोणाला ठाऊक असेल या प्रश्नाचं उत्तर? बापू कटके सोलापूर. राजे, बापू कटके सोलापूर यांना फोन लावण्यात यावा. काय करतात बापू? शिक्षक आहेत ते. हॅलो. नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होईल मराठी करोडपती म्हणून. नमस्कार. नमस्कार बापू. माझ्या समोर रेणुका पट्टण शेट्टी बसलेल्या आहेत. अरे वा वा वा, छान छान. आणि त्या हॉट सीट वर ₹40,000 जिंकलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. आणि तुम्ही त्यांची मदत केलीत तर ₹80,000 जिंकणार आहेत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 30 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज रेणुकाताईंचा आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. कोणते मराठी नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकावर आधारित आहे? ती फुलराणी, लग्नाची बेडी, कुलवधू, मोरूची मावशी. पिग्मॅलियन. नाही मॅडम, नक्की माहित नाही. काय म्हणता मॅडम? पिग्मॅलियन. पिग्मॅलियन जॉर्ज बर्नार्ड शॉ. नाही नाही, सॉरी मॅडम, माहित नाही. छत्तीस सेकंदाचा अवधी आहे. तुम्ही अजूनही विचार करू शकता चारी पर्यायांचा. खूप प्रसिद्ध नाटक आहे पिग्मॅलियन वरचं मराठी नाटक. उत्तर चुकलं तर 30,000 धोका आहे किंवा ए ती फुलराणी. करूया निश्चित. ए ती फुलराणीवर शिक्का मारा. मित्राला फोन करायच्या आधी तुम्हाला काही कल्पना होती उत्तराची? थोडं वाटत होत, म्हणजे ती फुलराणी असं असं वाटत होत. वाटत होत. पण हा खूप धोका तुम्ही पत्करलात असं तुम्हाला वाटत नाही? पत्करलेला आहे, बघायचं. ए ती फुलराणी हे बरोबर उत्तर आहे. फुलं विकणारी एक अशिक्षित तरुणी आणि कडक भाषा तज्ज्ञ यांची ही कथा असलेलं ती फुलराणी हे नाटक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं असून मूळ नाटकात भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी यांच्या भूमिका होत्या. पण अगदी
अचूक उत्तर तुम्ही दिलत रेणुकाताई. पुढचा प्रश्न तुम्हाला लखपती बनवणार आहे. पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर. हिंदू मान्यतेनुसार खालीलपैकी कोण सप्त चिरंजीवांपैकी एक आहे आणि पर्याय आहेत ए अश्वत्थामा, बी सुग्रीव, सी भरत, डी लक्ष्मण. ए अश्वत्थामा. ए अश्वत्थामा नक्की? हो नक्की. ए अश्वत्थामा. काय करूया? लॉक कर, शिक्का मारा. राजे, ए अश्वत्थामावर शिक्का मारा. रेणुकाताई, ए अश्वत्थामा या उत्तराने तुम्हाला लखपती बनवलेला आहे. उत्तर बरोबर आहे. तुम्ही शिक्षिका आहात. विंदा करंदीकरांची तुम्हाला ती कविता ठाऊक असेल. मी आज तुमच्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवणार आहे ती. कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा. कर कर करा, मर मर मरा, वाज वाज वाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा, पोसा आणि सोसा. कर कर करा, मर मर मरा, कूड कूड कुढा, झी झी झिजा, शिजवा आणि शिजा. भारतीय स्त्रियांचे स्थानगीत या शीर्षकाची ही विंदा करंदीकरांची कविता आजही भारतीय स्त्रीची खरी व्यथा या काव्यातून व्यक्त होत असली तरी रेणुका पट्टण शेट्टी यांच्यासारख्या लाखो स्त्रिया आहेत ज्या या परिस्थितीतही कष्टाने शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वबळावर घर, मुलांची शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलताना दिसतात आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं भलं व्हावं यासाठी झटतात. वा रेणुकाताई, खरंच ही कविता अशा करता तुमच्या समोर म्हणायची होती कारण तुम्ही सुद्धा असं म्हणालात की आज जिंकलेल्या रकमेतून एक हिस्सा तुम्हाला अंधशाळेला सुद्धा द्यायला आवडेल. अंधशाळेसाठी का? ज्ञानेंद्रिय 5 आहेत आणि प्रत्येक ज्ञानापासून आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान मिळत असतं, पण डोळ्यापासून जवळजवळ 83% ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं आणि हे जग एवढं सुंदर आहे, या सुंदर जगाचा त्यांना अनुभव घेता येत नाही. म्हणजे सगळ्या अपंगांपैकी अंधांचं हे जरा मला जास्त हे वाटतं, त्यामुळं त्यांच्यासाठी कार्य करण्याची माझी इच्छा आहे. रेणुकाताई, पुढचा प्रश्न तुम्हाला 3,20,000 रुपये मिळवून देणार आहे. 3,20,000 रुपयांसाठी 10वा प्रश्न हा तुमच्या समोर. पुढीलपैकी भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव हे एका प्रसिद्ध शिकाऱ्याच्या आणि निसर्ग वैज्ञानिकाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे आणि पर्याय आहेत ए गुगामल राष्ट्रीय उद्यान, बी हेमिस राष्ट्रीय उद्यान, सी गॅलथिया राष्ट्रीय उद्यान, डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. निसर्ग वैज्ञानिक डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. हो डी. पूर्ण विचार करून झालाय? हो. काय करूया? डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. राजे, डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानवर शिक्का मारा. डी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
हे बरोबर उत्तर आहे. याचं नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी संशोधक लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ हे नाव ह्या राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेलं आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मी चेक लिहिपर्यंत. सौ रेणुका राजकुमार पट्टण शेट्टी 3,20,000. 3,20,000 ही रक्कम तुम्ही 10 प्रश्नांचं अचूक उत्तर देऊन जिंकलेली आहे. पुढचा प्रवास जो आहे रेणुकाताई, मी म्हटलं तसं की थोडासा कठीण होत जाणार आहे. 11वा प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. पुढीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी केलेली आहे? आणि पर्याय आहेत ए हेल्प, बी लोकबिरादरी, सी शांतिवन, डी सर्च. या पती पत्नींबद्दल तुम्हाला माहिती आहे का? वाचलंय, नाव वाचलंय. त्यांना तो पुरस्कार पण मिळाला होता महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषणचा संस्थेबद्दल थोडी स्वयंसेवी संस्था. ए हेल्प. राजे, ए हेल्प वर शिक्का मारा. रेणुकाताई, ए हेल्प हे चुकीचं उत्तर आहे. डी सर्च हे अचूक उत्तर आहे. सर्च संस्था गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहे. सर्चचा फुल फॉर्म आहे सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. आम्हाला खूप वाईट वाटतंय की हे तुमचं उत्तर चुकलं रेणुकाताई, पण काही हरकत नाही. 3,20,000 ही रक्कम तुम्ही 10 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन जिंकलेली आहे. तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या